अनुशक्ति नगर विधानसभा वार्ड 164 की नगर सेविका समृद्धि काते के नेतृत्व में महिलाओं के लिए हल्दी कुमकुम का प्रोग्राम किया गया था, जिसमें हल्दी कुमकुम के इस कार्यक्रम में महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित रही और सभी महिलाओं को सम्मान चिन्ह भेंट दिया गया। वहीं हल्दी कुमकुम में आई महिलाओं के लिए होम मिनिस्टर जैसे कार्यक्रम किया गया था, जिसका आनंद सभी महिलाओं ने बढ़ चढ़ कर लिया। वहीं इस कार्यक्रम में शिवसेना की महिलाएं भी उपस्थित रही। मुख्य अतिथि के रूप में महिला विभाग प्रमुख रीताताई वाघ, सारिका सावंत, विजयताई पवार, मंगला तुकाराम काते, नीलम डोलस व विद्याताई पालांडे मौजूद थे। वहीं इस हल्दी कुमकुम शिवसेना शाखा प्रमुख अविनाश शेवाले व महिला शाखा प्रमुख कल्पना टिकेकर के देखरेख में आयोजित किया गया था। हल्दी कुंकुवाचा कार्यक्रम आपण खास महिलांसाठीच घेतला होता, कारण एकच दिवस त्यांना मिळतो की ते आपले घरातली सगळी कामं सोडून स्वतःहून पुढाकार घेऊन थोडं एन्जॉय करायला येतात। आणि हल्दी कुंकूच्या निमित्ताने एक गेट टुगेदर होतं महिलांसोबत, म्हणूनच आपण कार्यक्रम घेतला। असे आपण 3 कार्यक्रम माझ्या विभागात मी घेत आहे। पहिली सुरुवात वाडोलीपासून केली आहे, कारण वाडोलीचं नेहमीच माझ्यावरती प्रेम राहिलेलं आहे आणि असंच प्रेम मी अपेक्षा करते पुढेही राहील त्यांचं माझ्यावरती। आणि महिलांनी पण खूप छान प्रतिसाद दिला, चांगले चांगले खेळ खेळायला आले, वयस्कर महिला पण आल्या। म्हणून मी वाडोलीकर आणि आजूच्या बाजूच्या ज्या वाडी आहेत, शरदवाडी, जुलेनवाडी, या सगळ्या महिलांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते, कारण त्यांनी त्या आल्या नसत्या तर माझ्या हा हळदी कुंकूचा कार्यक्रम सक्सेस झाला नसता। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या भारतवर्षात महाराष्ट्रामध्ये विशेष करून हळदी कुंकू हा कार्यक्रम फारच प्रचलित आहे आणि सर्वच महिला, विवाहित महिला आणि मुली वगैरे, तरुण ह्या खूप आनंदाने साजरा करत असतात। आणि दरवर्षाप्रमाणे आपले माजी आमदार सन्माननीय कातेसाहेब ह्यांनी ही जी प्रथा पाडलेली आहे चेंबूरमध्ये, म्हणजे त्यांच्या मतदारक्षेत्रामध्ये जी त्यांनी ही प्रथा पाडलेली आहे की हळदी कुंकू तेवढ्याच जोराशोरात होत असतं आणि महिलांना तो आनंद मिळतो। कातेसाहेबांनी नेहमीच सांगितलेलं की माझ्या माई बहिणींना हा आनंद मिळावा म्हणून हा कार्यक्रम त्यांनी गेली कित्येक वर्ष राबवलेला आहे। आणि आत्ता नगरसेविका त्यांची सून समृद्धी काते तिनेही यावर्षी तितक्याच जोमाने आणि तितक्याच महिलांच्या आनंदासाठी हा कार्यक्रम राबवलेला आहे। कातेसाहेब जे आहेत ते चांगले आमदार आहेत, त्यांनी भरपूर वाड्यामध्ये काम केलेलं आहे आणि ती समृद्धी काते आहे त्यांची सून, ती पण चांगलं काम करते। आणि महिलांसाठी दरवर्षी ते लोक हा कार्यक्रम हळदी कुंकूचा ठेवतात, चांगल्यापणे पार पाडतात। आता 20 तारखेला पांढरापुरात आहे, नंतरवरती सह्याद्री नगरला आहे आणि नेहमी काम त्यांचं चांगलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वांना सांभाळून घेतात, कातेसाहेबांचाच वारसा ती पुढे चालवते असं आम्हाला वाटतं। हळदी कुंकू हा एक असा हे आहे की त्या महिलांना ते तुम्ही जे काही वस्तू देत आहे त्याच्याशी त्यांना नसतं, त्यांना हळदी कुंकूचा मान आणि भेटणं खूप महत्त्वाचं असतं। आणि आमच्या स्थानिक नगरसेविका समृद्धीताई गणेश काते यांनी खूप चांगलं असं आज तर सुरुवात आहे, अजून तर आम्ही प्रत्येक जसे आता कोरोनाचा जसा प्रादुर्भाव आहे त्या हिशोबाने आम्ही छोट्या छोट्या म्हणजे आमचे जसे वॉर्डमध्ये याद्या वाईज आम्ही असं महिलांपर्यंत पोहोचून हळदी कुंकूचा कार्यक्रम करत राहू। गेली अनेक वर्षापासून मी जेव्हापासून शिवसेनेचा कार्यकर्ता बनलो आहे तेव्हापासून मी बघतो आहे की आपल्या पूर्ण अणुशक्तीनगर, चेंबूर, सायनकोळीवाडा या सर्व परिसरामध्ये, खास करून अणुशक्तीनगरमध्ये शिवसेना खासदार राहुलजी शेवाळे आणि शिवसेनेचे माजी आमदार तुकारामजी काते आणि तसंच अनेक मान्यवर, अनेक शिवसैनिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून या आमच्या माता भगिनींसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या जोशामध्ये आयोजित करण्यात येतो। असंख्य महिला त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, त्याच्यामध्ये संगीत खुर्ची असते, खेळ खेळ होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतात आणि महिलांचा आदर सत्कार करून त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना एक वाहन, म्हणजे त्यांचा एक मान सन्मान असतो। जसं आपण घरी हळदी कुंकू करतो त्याला कुंकवाचा करंडा देतो किंवा काहीतरी स्टीलची भांडी देतो, त्या पद्धतीने त्या सर्व महिलांचा मान सन्मान या ठिकाणी करण्यात येतो। करमणुकीचे अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। मी या ठिकाणी आयोजक माजी आमदार तुकारामजी काते आणि शिवसेनेच्या नगरसेविका सहभागी होती समृद्धी गणेश काते यांचे शिवसेना शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानतो। आज या वाडोली गावामध्ये गेली अनेक वर्ष, गेली 11 वर्ष हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मी घेतो आहे वाडोली गाव सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून। आज या ठिकाणी फक्त आचार्य इस्टेट सुभोजी आचार्य यांच्या जागेच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये कार्यक्रम घेतो। या ठिकाणी सर्वप्रथमच
या साईबाबा मित्र मंडळ परिसरामध्ये वाडवली गाव आणि आसपास परिसरातील लोकांच्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। असंख्य महिलांनी त्यात सहभाग घेतला। उद्या गणेश जयंती आहे, गणेश जयंतीचा उत्सव असून सुद्धा काही थोडासा या ठिकाणी महिलांचा प्रभाव थोड़ा कमी होता, तरी देखील आमच्या विनंतीला मान देऊन सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या। मी सर्व महिलांचे मनापासून आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो आणि उद्याच्या गणेश जयंतीच्या सर्व माता भगिनींना, सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, शिवसैनिकांना आणि खास करून आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमची मुलाखत घेतली म्हणून तुमचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।